धर्मरक्षक राज्यपालांच्या स्पष्ट सूचनेनंतरही मुख्यमंत्र्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे, कारण हिंदुत्व विरोधी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या वाघाची आता मांजर झालेली आहे. एक वेळ महाराष्ट्राची शेकडो वर्षाची पायीवारीची परंपरा खंडित झाली तर चालेल, पण या राज्यामध्ये इटालियन असा हिंदू विरोधी अजेंडा राबवला गेला पाहिजे, हीच आता मुख्यमंत्र्यांची भूमिका सगळा महाराष्ट्र पाहतोय. अजूनही वेळ गेलेली नाही संप्रदायाच्या प्रमुखांशी चर्चा करून येत्या 3 दिवसात पायीवारी संदर्भातला निर्णय घ्या, नाहीतर मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. वारकऱ्यांची भूमिका ठरलेली आहे, म्हणून उद्भवणाऱ्या परिणामांना या सरकारला सामोरं जावं लागेल आणि मोठी किंमतही मोजावी लागेल.